मणिपूर मधल्या घडलेल्या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात पडताना पाहायला मिळतात। आज काँग्रेसच्या सर्व आमदारांनी सभात्याग केलेला आहे आणि त्यामध्ये खास करून महिलांचा पुढाकार होता। आपल्यासोबत प्रणिती शिंदे आहेत। प्रणितीजी, ज्या प्रकारे अध्यक्ष म्हणतात माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव आला नाही, परंतु तुम्ही पायऱ्यांवर असेल किंवा अधिवेशनामध्ये असेल विधिमंडळात तुम्ही निदर्शनं केली आणि मोठ्या प्रमाणात एक आवाज उचलला, त्यावर तुम्हाला सभात्याग करावा लागला। जी, मणिपूरमध्ये 4 मेला घटना घडली, अतिशय अंगावर काटा येईल अशी ती घटना होती। त्यावर आज आम्ही फक्त 2 मिनिटं मागितले की आम्हाला रेकॉर्डवर आणू दे, आम्हाला ह्याचा निषेध करू देत। हा काय पॉलिटिकल विषय नाही आहे, हा सगळ्यांचा विषय, देशाचा विषय आहे। पण स्पीकरनी आम्हाला बोलू दिलं नाही, आम्हाला उलट ओरडण्यात आलं, आमचे माईक बंद करण्यात आले, नंतर मांडा हे मांडा ते मांडा। आणि ह्याच्यावरून एकंदरीत सरकारचं गांभीर्य किंवा नसलेलं गांभीर्य दिसून येतं। जी जेव्हापासून मोदी सरकार ह्या देशात आलं आहे तेव्हापासून महिलांच्या विरोधात असणारी ह्यांची जी आयडियॉलॉजी आहे, विचारसरणी आहे, ती दिसून येते। आणि तेच स्पीकर पण ह्या ठिकाणी करतायत। आणि सत्ताधारींची जी लोकशाही विरोधात किंवा महिलांच्या विरोधात असणारी विचारसरणी आपल्याला आज रिफ्लेक्ट होते ह्या गोष्टीतून। जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं की तुम्ही काहीतरी करा नाही तर आम्ही करू, जर ह्या लेवलला आज आपली लोकशाही आली आहे तर आपल्या सगळ्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। ती महिला, त्या दोघी जणी, तिच्या आई वडिलांना मारलं जातं, तिच्या भावाला जेव्हा तो भाऊ तिला वाचवायला येतो तेव्हा त्याला मारलं जातं, तिला रेप केलं जातं, गँग रेप, हे जर आपल्या देशात होत असेल, एकेकाळी आपला समाज हा प्रोग्रेसिव्ह होता, आज ह्या लोकांमुळे, ह्या BJP मुळे आज आपण रिग्रेसिव्ह म्हणून जाणले जातो, ही तुमच्या माझ्यासाठी एक अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि ह्या गोष्टीचा निषेध आम्ही करत आहोत। एक भीती मनात आली आहे की ह्या लोकांनी जर कंटिन्यू केलं तर पुढे महिलांचा सोडा ॲज अ सोसायटी काय होईल। आणि म्हणून आम्ही 2 मिनिटं मागितली त्याचा निषेध करायला, पण आम्हाला दिली गेली नाही। मोदीजी आज पार्लिमेंटमध्ये काही बोलत नाही आहेत, प्रेसच्या समोर येत नाहीत, हे 2 स्ट्रॉंग कॉन्क्रीट पिलर्स आहेत लोकशाहीचे, कारण का त्यांना लोकशाहीमध्ये विश्वासच नाही आहे। म्हणजे हे एवढे निगरगट, ज्याला आपण म्हणतो ना स्पाइनलेस किंवा थिक स्किन झालेत, की यांना फक्त सत्ता आणि वहम आहे, बाकी लोकांचं काही घेणं देणं नाही आहे। 80 दिवस मणिपूर पेटलं आहे, पण फ्रान्स आणि अमेरिकेत जाऊन बोलतात की हमारे देश में सब ठीक है, हमारी लोकशाही बहुत स्ट्रॉंग है। असं जर होत असेल, एवढं खोटं बोललं जात असेल देशाच्या पंतप्रधानाच्या कडून, तर आपण जातोय कुठे? अतुल भटकळकर, तुम्हाला या विधिमंडळात भेटले का? कारण का त्यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे, ते तुम्ही वाचलंच असेल, त्यामुळे जर अधिवेशनामध्ये किंवा विधिमंडळामध्ये तुम्हाला अतुल भटकळकर भेटणार असेल तर तुम्ही त्यांच्याशी काय बोलणार आहात का, ज्या पद्धतीने त्यांनी ट्विट केली? मला असं वाटतं अशा लोक ज्यांची अशी विचारसरणी आहे किंवा असे ट्विट करतात, त्यांच्या समोर किंवा त्यांच्या नादी लागणं पण गैर आहे, व्यर्थ आहे, इट्स अ वेस्ट ऑफ टाईम। आणि असं जर होत असेल लोकप्रतिनिधींकडून, तर जसं मी म्हणाली, विचारसरणी मेंटॅलिटी कळते आणि महिलांना एक तुच ऑब्जेक्टिफाय करण्याची ह्यांची जी मेंटॅलिटी ती दिसून येते। आणि भीती, खरंच भीती वाटते आज देशासाठी आणि महिलांसाठी, की अशी विचारसरणी असलेले लोक जर सत्तेत असतील तर आता आपण सगळ्यांनी बोलण्याची गरज आहे। ज्या प्रकारे चंद्रचूड यांनी वक्तव्य केलेलं आहे, त्या वक्तव्याला कुठेतरी एक चॅलेंज तुम्हाला वाटत नाही? तुम्ही जेव्हा देशाचे चीफ जस्टिस बोलतात आणि तुम्ही त्यांचा अवमान करता, ह्याच्यातून तुम्हाला कळतं की काही व्हॅल्यूजच नाही आहे, तुमची व्हॅल्यू सिस्टमच राहिली नाही। जसं मी म्हणाली, वहम एवढे झाले की काही तत्वच राहिले नाही आहेत ह्या लोकांमध्ये। यावर काही तुम्ही आक्षेप किंवा वचक काही ठेवणार? 100%। आणि आम्हाला तेच करायचं होतं हाऊसमध्ये, पण भीतीपोटी ह्या लोकांनी आम्हाला बोलू दिलं नाही। थँक्यू सो मच। तर या होत्या प्रणिती शिंदे, यांनी सांगितलेलं आहे की अतुल भटकळकर यांच्यासारख्या विचारांच्या लोकांच्या आम्हाला नादालाच लागायचं नाही, अशा प्रकारची टीका आहे ती प्रणिती शिंदे यांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन अरविंद बारगेसह वैभव परब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।